आज रोजी पंढरपूर शहरातील शाळा कॉलेजच्या आजूबाजूच्या 100 मीटर परिसरातील ज्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ विकायला होते अशा एकूण 25 दुकानावर कारवाई करून 7,600 दंड वसूल केला. तसेच शाळा कॉलेजमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या मुलींच्या अडचणी जाणून घेतल्या, रोड रोमेवर कारवाई केली. ही माहिती निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी दिली. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस अंमलदार अविनाश शरोडगे, निलेश कांबळे, अरबाज खाटी, कपिल माने, कुंदन कांबळे, महिला पोलीस अंमलदार नीता रोकडे, कुसुम क्षीरसागर व अमित महाडिक, जिल्हा समन्वयक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर यांनी केली.